एकूण क्षेत्र 5 एकर क्षेत्र आहे. त्याच्यात मी 2 एकर मक्याची लागवड केली होती. त्यात मला अंदाजे खर्च 30-35 हजार रुपये आजपर्यंत आला. पण सतत चालू असलेला पाऊस त्यामुळं मका माझी पूर्णपणे सडली आणि ती उत्पादनाचा खर्च फेडू शकेल अशी परिस्थिती न राहिल्यामुळं मी मका उपटून त्यात रोटीने मारण्याचा निर्णय घेतला. आणि खर्च आजपर्यंत खूप झालेला आहे. वाढते मका खादीचे भाव, रासायनिक खतं यांचे वाढते भाव, मजुरी या सगळ्यांचं ताळमेळ बसत नसल्याकारणाने आणि उत्पादन भेटत नसल्याकारणाने मी मका मोडण्याचा निर्णय घेतला. आणि मका अक्षरशः पूर्ण सडलेली आहे. प्रशासनाने आजपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही. आजपर्यंत कोणी बघायला आलं नाही गावाकडं काय परिस्थिती आहे. त्यामुळे मी मका मोडण्याचा निर्णय घेतला आणि रोटर फिरवला.